हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत खूप खूप स्वागत करते. तर आज आहे मंगळवार, आणि जसं मी मागच्या मंगळवारी सांगितलं होतं की आमचा मंगळवारचा बाजार असतो, तर सर्वच मिळतं. भाजीपाला जे जे शॉप लागतात ते सगळंच मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आता मार्गशीर्ष महिना येतो आहे लवकरच, म्हणजे परवा जो येणारा गुरुवार आहे तो पहिलाच मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे. तर आजही देखील मी बाजारात जाणारच आहे, पण त्याच्या आधी जे आपले संध्याकाळचे कामं असतात, जसं की आपण जे सकाळचे कपडे भांडे जे करतो ते सगळं संध्याकाळी पुन्हा आवरावं लागतं, ते सगळं मी आवरणार आहे आणि मग मी पुन्हा आता बाजारात जाणार आहे. पण आता मी गुरुवारसाठी जे जे काही साहित्य आणेल, समजा काही असेलच बाजारामध्ये, तर मी ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की मी आज काय घेऊन येणार आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आधी काम आवरते आणि मग बाजारात जाते आणि मग तुम्हाला भेटते. आम्ही बाजारात जाऊन आलो आत्ताच. आता आम्ही बाजारातून भाज्या आणल्या आणि हे बघा काय आणलं, दाखवते. हे आणलेले आहेत हँड ग्लोव्ज पप्पांसाठी, एकदम छान आहेत, जाड जाड आहेत. हे आणलेले आहेत लेडीज सॉक्स, हे आणलेले आहेत लेडीज सॉक्स, छान आहे, याची पण क्वालिटी छान आहे. तीन जोड आणलेत. आणि मी हे आणलेलं आहे मसाला कप, नाही काय म्हणता ना ते, धूप लावायचं, वाटी धूप काय असतो ना, वाटी धूप म्हणता. मी फर्स्ट टाईम आणलं आहे, तर आता मी यूज करून बघणार आहे तर कसं आहे काय. तर छान तर दिसलं, रिव्ह्यू तिथे दिले त्यांनी, छान आहे पण. आणि अगरबत्ती देखील आणली मी आज, पण ती मोगरा आहे. हे 10 रुपयामध्ये फुलं पण आणलेत, आज पण आणले, छान आलेत एकदम. केळी आणल्या बाजारात. तर मी जाऊन आले, पण मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या काल बाजारात भेटल्या नाही. तर बघेल मी उद्या पुन्हा जाईल. आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी चालू केली होती, स्वयंपाकाला लागलेली होती. आणि जसं तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं की माझ्या मैत्रिणीच्या मळ्यात गेली होती आणि तिथून मी पालेभाज्या आणल्या होत्या, तर आज मी माठाची भाजी करणार आहे, तिच्याच मळ्यातून आणलेली होती. तर सर्वप्रथम मी भाजी अशी स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतली आणि आता चाळणीमध्ये नितरट टाकून घेणार आहे. पावडरची फवारणी होते त्यामुळे भाज्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने आणि मग त्या शिजायला घालायच्या. आता सर्वात आधी मी ते भाजी चांगली धुवून चाळणीमध्ये नितरट घातलेली आहे आणि मग ही आता मी कढईमध्ये उकडायला घालणार आहे. माठाची भाजी आधी कढईत उकडून घ्यावी लागते. डिरेक्टली फोडणी घालता नाही येत, कारण ती जरा तिचे देठ थोडे जाड असतात त्यामुळे ती लवकर शिजत नाही, म्हणून मग ती आधी उकडून घेणार आहे. उकडताना मी फक्त पाण्यात उकडणार आहे, तिच्यामध्ये जिरं मीठ काही घालणार नाही आहे. आणि उकडल्यानंतर मग त्या भाजीला मी पुन्हा फोडणी देणार आहे. तर इथे मी कढईमध्ये ही भाजी काढून घेते आणि उकडायला घालून ठेवून देणार आहे. अशी सगळी भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता हिच्यामध्ये मी पाहिजे तेवढं पाणी घेते आणि उकडायला ठेवून देते. दिसताना ही कच्ची म्हणून जास्त दिसते, जशी जशी ती भाजी शिजेल तशी ती कमी होत जाईल. आता अशा प्रकारे मी इथे भाजी उकडायला टाकून दिलेली आहे. आणि मी आज गोड आंबट वरण, म्हणजे चिंचगुळाचं वरण देखील करणार होती, तर त्यासाठी मी इथे चिंच भिजत घालणार आहे. तर ही चिंच मी दुकानातून आणलेली होती, बियांचं इथली चिंच आहे, चिंचचा कोळं मी वापरणार नाही, चिंच वापरणार आहे. तर अशी चिंच आपल्या अंदाजाने जेवढं आंबट गोड पाहिजे तेवढं तशी मी इथे चिंच भिजत घालणार आहे. सुरुवातीला मी ती धुवून घेतली आणि मग ती पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. जास्त आंबटही नाही करायचं आणि जास्त गोडही नाही करायचं, त्या अंदाजाने मी इथे चिंच भिजत घालणार आहे. आणि अशा प्रकारे मी ती चिंच धुतली आणि पाण्यामध्ये अशी भिजत घालून ठेवलेली आहे. आणि आता माझी भाजी देखील उकडून झालेली होती आणि मी ती अशी चाळणीमध्ये पुन्हा गाळून घेतलेली होती. आता याच्यामध्ये पाणी आहे अजून, तर हे मी पाणी एक्सेस पाणी जे आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही हाताच्या साह्याने अशी पिळून घेणार आहे, कारण की डिरेक्टली जईला फोडणी घातली तर ही भाजी थोडी मळकट लागते आणि पानसट देखील लागते, त्यामुळे ही पूर्ण असं याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, त्यामुळे तिला टेस्ट चांगली येते, मळकट लागत नाही.
इथे खूप गरम भाजी आहे, तरी मी अशी दोन्ही हाताने व्यवस्थित अशी पिळून मोकळी मोकळी करून ताटामध्ये काढून घेतलेली आहे। ह्याच पाण्यासहित जर भाजी केली तर ती भाजी खूपच मांचट लागते, जास्त चांगली लागत नाही, म्हणून याच्यातलं मी असं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि मग त्याच्यानंतर मी ह्या भाजीला फोडणी घालणार आहे। तर अशा प्रकारे मी सगळी भाजी आता इथे पिळून ताटामध्ये मोकळी करून घेतलेली आहे। आणि इथे मी घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि एक कांदा। तर हिरव्या मिरच्या आणि लसूण मी मिक्सरला असं जाडभरड दळून घेणार आहे, आणि तो कांदा देखील मी कट करून घेतलेला आहे बारीक। आणि आता मी कढईमध्ये या भाजीला फोडणी घालणार आहे। तर कढईमध्ये मी सुरुवातीला 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। ही मिरची मी कढईमध्ये पहिले तेलात फ्राय करून घेणार आहे, भाजीला डायरेक्ट चोळणार नाही आहे, कारण की मग भाजीला जर डायरेक्टली चोळली तर तिचा कच्चेपणा मिरचीचा दूर होत नाही, म्हणून तेलामध्ये थोडी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे तिचा कच्चापणा निघून जातो। इथे मी जिरं मोहरी घालून घेतलं आणि जी वाटलेली मिरची आणि लसूण होता तो तेलात फ्राय करून घेते। चांगला फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये मी कांदा ॲड करणार आहे। अशा पद्धतीने मी ते सगळं लसूण मिरची आणि लसणाचं वाटण जे होतं ते कढईमध्ये घातलेलं आहे आणि चांगलं तेलावर फ्राय करून घेते। आणि मग मी याच्यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने त्या मिरची आणि लसणाचं मिश्रण थोडंसं फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि कांदा देखील असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे। कांदा लवकर गोल्डन ब्राऊन हवा याकरता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून तो लवकर गोल्डन होतो। तर अशा पद्धतीने कांदा देखील आता फ्राय होत आलेला आहे आणि याच्यामध्ये जी भाजी पिळून ठेवलेली होती ती भाजी आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर इथे मी भाजी ॲड करून घेतलेली आहे आणि चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अशी ही आपली माठाची भाजी रेडी झालेली आहे। आता मी वरणाची तयारी करून घेणार आहे। मीठ सगळीकडे चांगलं मिक्स करून घेतलं आणि इथे बघा माठाची भाजी अशी तयार झालेली आहे, कोरडी कोरडी। आता मी इथे वरणाची तयारी करून घेणार आहे। तर इथे मी वरणासाठी थोडंसं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसंच आलं असं सगळं मिक्सरला दळून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्सरला दळून घेतलं आणि इथे मी तुरीचं वरण आणि त्याच्यामध्ये थोडीशीच मुगाची डाळ, हिंग, जिरं आणि हळद घालून मिक्स कुकरला वाफवून घेतलेली आहे। आता इथे मी पातेल्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि आता मी इथे जी मोहरी टाकलेली आहे, मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सरला ते याच्यामध्ये मी आता घालून घेणार आहे। कढीपत्ता देखील मी टाकलेला आहे तेलामध्ये। आता हे वाटण त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे, हे चांगलं असं परतून घेणार आहे। छान असा त्याचा स्मेल येईपर्यंत आपण छान असं परतून घेणार आहे। आलं कोथिंबीर मिरचीचा चांगला असा वास येईपर्यंत आपण छान असं परतून घेतलेला आहे, खमंग असा वास आलेला आहे। आणि मग आता त्याच्यामध्ये मी सगळंच ॲड केलेलं आहे आणि आता मग त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करून घेणार आहे, जसं की हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आपल्या आवडीनुसार आपण याच्यात ॲड करून घेणार आहे। तर इथे मी लाल तिखट आणि आता गरम मसाला देखील याच्यामध्ये टाकून घेते आणि हे देखील मी चांगलं फ्राय करून घेणार आहे। हे फ्राय झाल्यावर आपला जो चिंचेचा कोळा आहे, जी चिंच आपण भिजत घातलेली होती, ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। ते मसाले इथे चांगले फ्राय करून घेते आधी आणि मग त्याच्यामध्ये मी जी चिंच भिजत टाकली होती तिचं वरचं पाणी मी थोडंसं ओतून दिलेलं आहे आणि ती चिंच मी ह्या मसाल्यांमध्ये घालून घेणार आहे। तर अशी थोडीशी हाताने स्मॅश केली आणि हे मी पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण जे शिजवलेलं वरण होतं ते देखील मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ आपण याच्यात आता पाणी ॲड करून घेणार आहे।
आणि चवीनुसार मीठ, वरतून कोथिंबीर, हे सगळं याच्यामध्ये आता आपण मी ॲड करून घेतलेलं आहे. खूप घट्ट देखील करायचं नाही आणि खूप पातळ देखील करायचं नाही. आपल्या आवडीप्रमाणे याच्यात पाणी ॲड करायचं. आणि आता याच्यामध्ये गूळ घालायचं राहिलेलं आहे, तर मी आता गूळ चिरून घेणार आहे आणि गूळ ॲड करणार आहे. मला घट्ट वाटलं म्हणून मी अजून थोडं याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आता मी गूळ घालून घेते. आता मी इथे गूळ चिरून घेते आणि गूळ घालून घेते. असा थोडासा जास्त गूळ घालायचा, थोडंसं गोड करायचं हे वरण, जास्त छान लागतं. तर एवढा असा गूळ मी याच्यामध्ये घालून घेतला आणि हे वरण आता मी चांगलं उकळून देणार आहे. वरतून मी पुन्हा कोथिंबीर देखील घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझा सगळा स्वयंपाक इथे रेडी झालेला होता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉगला कमेंट देखील करा. अशाच एका पुन्हा अशाच नवीन व्हिडिओला ब्लॉग्सही भेटूया. अशा प्रकारे सर्व रेडी झालेलं आहे. पुन्हा अशा नवीन ब्लॉग्सह भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.